नमस्कार मशाल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. पालघर डेपोला नेहमीप्रमाणे घरघर लागलेले आपण बघतोय. आजही बसचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे. आज ब्रेक लावल्यानंतर गाडी लेफ्ट साईडला वळते असं ड्रायव्हरचं म्हणणं आहे. गेले 8-10 दिवस हाच प्रकार चालू आहे. बसचा क्रमांक सांगा. 97-06 या क्रमांकाची ही बस आहे जी कल्याणला जाणारी बस होती. आता ही बस परत पुन्हा पालघर आगारामध्ये वळवण्यात येते आहे. हा पालघर आगाराचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. काल परवा रविवारी गेल्या 8-10 दिवसापासून बस डेपोचं हेच चालू आहे. कधी ब्रेक फेल असतात, कधी डिझेल नाही आहे, किंवा इतरही काही प्रॉब्लेम्स असतात, ब्रेक लागत नाही. आधीच रस्ते खराब, जाण्यासाठी जिथे 1 तास लागतो तिथे 2-2.5 तास लागतात, त्यात हा मनस्ताप. वेळेवर बसेस नाही. काल वाड्याला जात असताना दिवसभरातून साधारण 3-4 बस असल्याचं निदर्शनात आलं. दुपारी 1:30 ते 2 वाजल्यापासून प्रवासी तात्काळ उभे होते. साधारण 5:15 नंतर बस आली. बघू शकतो आपण ही बस पुन्हा एकदा बस डेपोकडे वळवण्यात आलेली आहे. हा रोजचा त्रास प्रवाशांना होतो. ही आहे बस MS40N9706 पालघर कल्याणला जाणारी ही बस आहे. त्यांचं रोज बरं काय मेंटेनन्स झालेला आहे? ओके. मग आता तुमच्या काय लक्षात आलं? आता काय लक्षात आलं? बस का वळवली आपण? गाडी ब्रेक मारल्यानंतर लेफ्ट साईडला वळली म्हणून गाडी वळवली. बरं